नमस्कार, मी रवी आमोरे आणि आपण पाहत आहोत साक्षरीला लाईव्ह। जाणून घेऊया सकाळच्या झटपट बातम्या। यंदाच्या वर्षी राजकीय पक्षांना 1100 कोटी रुपयांचा फंड, भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 611 कोटी रुपये तर काँग्रेसला 193.77 कोटी रुपये फंड। ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता, सीएसआयआरच्या अनुराग अग्रवाल यांची माहिती। भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मयंक अग्रवालच्या शतकानं 120 धाव सावरला। पहिल्या दिवसाखेर भारताचा 4 बाद 221 धावा। जवाद चक्रीवादळ, आज शनिवारी संध्याकाळी वादळाचा फटका 3 राज्यांना बसण्याची शक्यता, आंध्र प्रदेश आणि ओडिशात ऑरेंज अलर्ट जारी। टेस्लाने मुलांसाठी लॉन्च केली इलेक्ट्रिक सायबर स्क्वॉड बाईक, एकदा चार्ज केल्यावर 24 किलोमीटर अंतर कापू शकणार, 3 स्पीड सेटिंग्स। भारतीय हॉकी संघाचं ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचं आव्हान संपुष्टात, जर्मनीचा फायनलमध्ये प्रवेश। राहुल गांधीचा केंद्र सरकारवर हल्ला बोल, म्हणाले आमच्याकडे आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या 500 शेतकऱ्यांची नावे, सरकारने त्यांची चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी। क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन, इथेरियम, टीथर, सोलाना, पोलकाडॉटच्या किमतीत काल तेजी, आता 1 बिटकॉइन $57,001.36। आगामी निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबर रोजी मराठवाड्या दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठका। राज्यात शुक्रवारी 664 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 915 रुग्ण कोरोनामुक्त, 16 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 97.71% रुग्ण कोरोनामुक्त।